सॅफ्रॉन आता कहर असा आहे कुणाच्या सुपीक डोक्यातनं हे निघाली मला समजलं नाही पण इमॅन्युएल लेनायन यांचा ट्विट आहे. कधीचा ट्विट आहे? 2 मार्च 2021 2 मार्च 2021 कोण होतं मुख्यमंत्री? उद्धवजी होते. सरकार कोणाचं होतं? MBAचं. काय ट्विट आहे? ॲट सॅफ्रन्स ब्रँड न्यू फॅक्टरी इन हैदराबाद वेअर द फ्रेंच मेजर प्रोड्युसेस कंपोनंट्स फॉर LEAP इंजिन्स एक्सपोर्टेड अक्रॉस द वर्ल्ड अँड फॉर M88 इंजिन यूज इन रफाल जेट्स. आणि त्याच्यानंतर त्यांच्या MRO फॅसिलिटीचा ची ही बातमी. सगळ्या वेगवेगळ्या त्याच बातम्या आहेत. म्हणजे आता हे सॅफ्रॉन गेलं कधी? 2021 गेलं. त्यांची फॅक्टरी तयार झाली आणि त्यांची फॅक्टरी तयार होऊन त्या फॅक्टरीचं उद्घाटन झालं आणि इथे मात्र फेक नरेटिव्ह चाललं आहे की आमच्या सरकारच्या काळात ते गेलं. अरे खोटं सांगावं तरी त्याला काहीतरी लिमिट ठेवावी, काहीतरी त्याला कुठली तरी लिमिट असली पाहिजे. उलट आता याचंही सांगतो इतिहास. 2019 ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मी स्वतः या कंपनीशी बोललो होतो की तुम्ही MRO नागपुरात आणा. त्यांच्या शिष्टमंडळाला देखील बोलवलं होतं. MADCC त्यांची मीटिंग देखील केली होती आणि आमचं सरकार गेलं. आमचं सरकार गेल्यानंतर पूर्ण 1 वर्ष सरकारने यांच्याशी संपर्कही केला नाही, साधं पत्र देखील लिहिलं नाही. त्यानंतर त्यांनी 2021 हा निर्णय केला आहे की आता आपल्याला हैदराबादला जायचं आणि ते हैदराबादला गेले आहेत. आणि काल परवा बातमी सोडली जाते सॅफ्रॉन देखील निघून गेला. त्यामुळे फेक नरेटिव्ह तयार करण्याचं एक काम चाललेलं आहे. महाराष्ट्रात जे येत आहे त्याला विरोध चालू आहे. ज्यांनी गुंतवणुकीचं अप्रुव्हल घेतलं आहे त्यांच्याबद्दल बोलणं चाललं नाही आहे. आणि जे मागच्या सरकारच्या काळात किंवा मागच्या सरकारमुळे गेले त्यांचं खापर आमच्या माथी मारलं जात आहे.